तर राज्याच्या राजकारणात मुंडे भाऊ बहीण म्हणजेच धनंजय आणि पंकजा मुंडे यांचं विळ्या भोपळ्याचं नातं सगळ्यांनाच माहिती आहे. एकमेकांवर टीका आरोप करण्याची एकही संधी हे दोघंही सोडत नाहीत. पण पुण्यात ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी झालेल्या बैठकीत मात्र हे दोघंजण एकत्र आलेले होते आणि या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांची एकत्र चर्चाही सुरू होती. सुरेश धस यांना बराच वेळ बैठकीमध्ये येऊ दिलं गेलं नाही तर या मुद्द्यावर पंकजांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिलंच. पण धनंजय मुंडे यांनाही तोच प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी पंकजा मुंडेंना हसत हसत टोलाही लगावला. ज्या लोकांची त्या यादीतले सर्व उपस्थित होते, बाकी आम्हाला कल्पना नाही. म्हणजे नाही नाही पण मला जेव्हा ते साहेबांनी ज्या यादी पाठवली होती ज्या लोकांची त्या यादीतले सर्व उपस्थित होते, बाकी आम्हाला कल्पना नाही. म्हणजे नाही पण मला जेव्हा ते